मित्रांनो, आयुष्यात कधी कधी अशी वेळ येते की तेव्हा संपूर्ण आयुष्य दुःख विरह यातना यांनी भरलेलं असतं. आपण सुखाच्या एका चाहुलीसाठी प्रतीक्षण वाट पाहत असतो. दुःखाला कंटाळून नैराश्यात आयुष्य जगणं आपल्याला खूप कठीण जात असतं. पण वेळेचे फासे सुद्धा आपल्याला साथ देत नाही आहेत. प्रत्येक गोष्ट उलट घडत आहे याची खंत सुद्धा फक्त वेदनाच देत आहे याची जाणीव होताच आपण स्वतःला खूप कमजोर अशक्त समजायला लागतो. एकाच वेळी अनेक संकटांचा सामना करण्यास अपयशी ठरतो. मी एकटा आहे या भावनेने स्वतःला दुःखाच्या धरीत आपणच ढकलतो. पण मित्रांनो, आपण अशा परिस्थितीशी दोन हात करून लढायला मात्र कधी उभे राहत नाही. नदीचा प्रवाह जसा न थांबणार आहे तसाच आपल्या जीवनातील सुखदुःखांचा प्रवाह सुद्धा न थांबणार आहे. त्यामुळे भलेही किती वाईट परिस्थिती आपल्या आयुष्यात असो, यावर मात करून पुढे जायला शिकायला हवे. आजचे दुःख उद्या असेलच असे नाही, त्यामुळे येणाऱ्या प्रत्येक क्षणाला सामोरे जाण्यासाठी आपल्यामध्ये सामर्थ्य असणे गरजेचे आहे. आयुष्यातील अडचणी दूर करता येतात, फक्त आपल्याला लढा देता आला पाहिजे. मित्रांनो, वाईट काळच आपल्याला लढण्यास सक्षम बनवतो, आपल्याला संघर्ष करायला शिकवतो. त्यामुळे परिस्थिती किती वाईट असली तरी आपला संयम सोडू नका. दुःखाला कवटाळून न घेता त्याला आयुष्यातून दूर करण्यासाठी प्रयत्न करा. यश अपयशाचा विचार न करता धैर्याने सामोरे जा. भलेही आजची वेळ तुमची नसेल, पण येणाऱ्या वेळेसाठी संघर्ष करा. तुमच्या दुःखांना सावरून जगायला शिका, मग वेळ सुद्धा तुमच्या रस्त्यातील अडचण बनण्यास घाबरेल. मित्रांनो, आयुष्य कितीही दुःख देऊ दे तरी आपल्याला आनंदी राहता आलं पाहिजे. येणाऱ्या प्रत्येक संकटांचा आव्हान म्हणून स्वीकार करता आला पाहिजे. येणाऱ्या वेळेला ओपन चॅलेंज देऊन म्हणता आले पाहिजे की तू कितीही वाईट परिस्थिती माझ्या आयुष्यात आणण्याचा प्रयत्न केलास तरी तो तुझा प्रयत्न विफल ठरेल, कारण माझ्यामध्ये लढण्याची हिंमत आहे. मी कमजोर नाही, अशक्त नाही. त्यामुळे विजय सारखी माझ्या आयुष्यात येऊन कोसळलीस तरी मी लढा देण्यास सक्षम आहे हे विसरू नकोस. मित्रांनो, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की जोपर्यंत तुमच्यात लढण्याची ताकद आहे, आव्हानांना सामोरे जाण्यासाठी प्रचंड इच्छाशक्ती आहे, तोपर्यंत जगातील अशी कोणतीच समस्या, कोणत्याही अडचणी तुम्हाला हरवू शकत नाहीत. म्हणून येणाऱ्या वेळेला प्रत्युत्तर देण्यासाठी लढा, संघर्ष करा, पण स्वतःला कमकुवत समजू नका.